नमस्कार दीदी. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि ह्या मीनाताईंच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक त्यांच्याच संदर्भातले दोन छोटेसे प्रश्न विचारतो गाणं सुरू होण्यापूर्वी. एक म्हणजे तुम्ही जे पहिलं संगीत ज्या चित्रपटाला दिलं तर रामराम पाहुणं, त्यामध्ये पहिलं पार्श्वगायन मला वाटतं मीनाताईंकडनंच करून घेतलंय ना तुम्ही? हो. तर मग तुम्हाला म्हणजे संगीतकार म्हणून तुम्हाला त्यांच्यातल्या गायिकेमधली काय वैशिष्ट्य जाणवली? खरं म्हणजे आम्ही मी आणि मीना आम्ही दोघांनी एकत्रच शिक्षण घेतलं संगीताचं माझ्या वडिलांकडून. आणि मीनाचा आवाज आणि मीनाची गायची जी तिचा जो एक ढंग आहे तो मला नेहमीच आवडायचा. आणि म्हणून मी तिला पहिल्यांदा माझ्या पिक्चरमध्ये गायला रिक्वेस्ट केली, पण ती जरा घाबरली. तर आणि तुम्ही तुमच्या बाबांचा उल्लेख केला, तुम्ही म्हणतो की आपण घरातल्या दोघीही ज्येष्ठ भगिनी आपण आणि मीनाताई, तर बाबांचे गाण्याचे संस्कार नेमके त्यांच्यावर काय स्वरूपाचे झाले हे तुम्ही जरा अलिप्तपणे बघू शकला असाल, तर त्यावेळेची काही एखादी अशी आठवण असल्यास किंवा तुम्हाला नेमकं म्हणजे बाबा ज्यावेळेला मला शिकवायचे त्यावेळेला मीनाला पण सांगायचे की तू पण येऊन बस, आशाला पण बोलवायचे, पण आशा बहुतेक खेळात रंगलेली असायची आणि मीना नेहमी येऊन गपचूप ऐकत बसायची. तिथे गायची नाही जास्त, कधी कधी गायची, पण तिला जितक्या माझ्या वडिलांच्या चिजा अजून आठवतात तेवढ्या आम्हालाही आठवत नाही. अतिशय चांगली तिची म्हणजे ती शक्ती आहे, स्मरण शक्ती. आणि अजूनही आम्ही जर विसरलो तर तिला विचारतो की बा त्या आमक्या रागातली चीज होती ती कशी गायची बाबा. अच्छा अच्छा. पण त्यांच्याशी मुळाशी बोलताना त्या असं म्हणत होत्या की त्यांच्या लक्षात राहतात, पण आता आपण यानंतर जे गाणं सादर करणार आहात त्या गाण्याची जी मूळची बाबांची चीज आहे ती त्यांच्यापेक्षा तुमच्याच जास्त लक्षात आहे, तर त्याची जरा थोडीशी झलक गाणं सुरू करा. कारण माझ्या पण इतके लक्षात नाहीये, पण थोडीशी. जे सुगोराई श्याम कृपार गावत सुर निदान, जे सुगुराई श्याम कृपाल. आता आपण ह्याच चिजेवरनं मीनाताईंनी बेतलेलं जे गाणं आहे ते आपण सादर करणार आहोत, ते सुरू करूया. सखे